अनेक वर्षापासून करंजाडे वसाहतीमध्ये पाण्याची समस्या आहे. सिडकोच्या पाण्याच्या टाक्या भरण्यास अनेक तास लागत असल्याने पाणी पुरवठा होत नाही. याबाबत करंजाडे सरपंच मंगेश शेलार व भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे यांनी बूस्टर पंप लावण्याची मागणी केली होती. या मागणीला यश येऊन मंगळवारपासून MGP जलवाहिनीवर बूस्टर पंप लावण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. या कामाची करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी सरपंच मंगेश शेलार यांनी या कामासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार महेश बालदे यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले. पनवेल महापालिका हद्दीला लागून असलेल्या करंजाडे या सिडको वसाहतीला पाणी पुरवठा सिडकोकडून केला जातो. करंजाडे गावाला 17 MLD पाणी लागते, पण प्रत्यक्षात तेवढे पाणी मिळत नाही. करंजाडे मधील सेक्टर 3, 4, 5 व 6 मध्ये पाणी पुरवठा होत नाही. रात्रभर जागून ही पाणी मिळत नाही. सिडको प्रशासन मोठमोठ्या सोसायट्यांना 2-3 दिवसांनी एकदा टँकर पाणी पुरवते. तो पुरत नसल्याने टँकर विकत घ्यावा लागतो. सद्यस्थितीत करंजाडे MBR पाण्याची टाकी भरण्यासाठी साधारणपणे 12 तास लागतात. परिणामी रहिवाशांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा केला जातो. यावर उपाययोजना म्हणून MJP पाईपलाईनला बूस्टर पंप लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे 12 तासांऐवजी टाकी 6 तासात भरेल व दिवसातून 2 पाणी पुरवठा करण्यात येईल यासाठी सरपंच मंगेश शेलार व भाजप शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे सिडकोकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. त्याला यश आले असून मंगळवारपासून करंजाडे MBR भरण्यासाठी बूस्टर पंप बसविण्याचे काम सुरू झालं आहे. या कामाची करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी उपसरपंच सागर आंग्रे, करंजाडे विभागीय अध्यक्ष करणा शेलार, सदस्य गजानन भोईर, सदस्य अतिश साबळे, करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे, नाथाभाई भरवाड यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. करंजाडे पाण्याचा प्रश्न भरपूर प्रॉब्लेम सॉल्व होता, त्यामुळे आम्ही सिडकोकडं मागणी केल्यानंतर बाबा करंजाडेमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर आहे आणि MGP पुरेसं पाणी येत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सूचना केलेली होती सिडको साहेबांना का तुम्ही पाणी प्रेशर येत नाही तर बूस्टर बसवाल तर जेणेकरून पाणी प्रेशर येऊन जाईल. तर आम्ही जी मागणी केल्यानंतर सिडकोचे मूल साहेब तसं गायकवाड साहेब त्यांचा खरोखर मनापासून मी आभार मानतो, कारण त्यांनी जी आम्ही मागणी केली त्या मागणीनुसार त्यांनी आज बूस्टरचं काम चालू केलं. 2-3 दिवस झाले आणि बूस्टरचं काम उद्यापर्यंत कम्प्लीट होऊन जाईल आणि सणावारी म्हणजे गणपतीच्या स्टार्टिंगलाही पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाईल. कारण की आत्ता जी टाकी आपली 5 MLD टाकी भरायला कमीत कमी 12 तास लागतील. जर आपण पंप बूस्टर लावल्यानंतर ती 7 तासात भरेल आणि जेणेकरून पाणी लवकरात लवकर सर्व कॉलनीला भेटेल. आज आता आपण सेक्टर 2 इथं बूस्टरचं काम चालू आहे, तसं आपण सेक्टर 6 मागं आपण पाईपलाईन टाकून एक नवीन कनेक्शन घेतलेलं आहे, तोही 1-2 दिवसात चालू होईल. म्हणजे करंजाड्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सॉल्व होऊन जाईल. हे सर्व आमचे सर्व श्रेय आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, काही ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ह्याच्यात सर्वात मोठा वाटा मी महेश बालदे साहेब आमचे आमदार यांच्या पाठपुरावा करून आज करंजाड्याचा प्रश्न लवकरच 2 दिवसामध्ये मार्ग लागेल. त्याबद्दल मी सर्व नागरिकांना सूचित करतो की गणपती आपले पाणी सर्वांना योग्य मिळेल आणि खरोखर करंजाडे पाणी सर्वांना योग्य तर ह्याच्यात मिळून जाईल. बूस्टर लावल्याने पहिले कसा प्रेशर कमी असलो, त्यामुळे आपल्याला करंजाडे आता 17-18 MLD पाण्याची रिक्वायरमेंट आहे, पण पाणी कमी प्रेशर असल्यामुळे 12-13 MLD येतो, त्यामुळे पाण्याची समस्या होते. तर आता पंप लावलं किंवा बूस्टर लावल्याने पाणी प्रेशर घेतलं जाईल. ती टाकी 12 तास भरते, ती 7 तास भरली जाईल. त्यामुळे आता जी झोनिंग सिस्टीम आहे ती झोनिंग सिस्टीम बंद करून आता आपण 24 तासात 4 पंपिंग झोन करून पाणी सर्वांना पुरवलं जाईल, त्यामुळे नक्कीच पंपामुळे प्रॉब्लेम सॉल्व होईल. आणि जो नवीन सेक्टर साला कनेक्शन आपण केलेलं आहे तोही 1-2 दिवसामध्ये तोही सॉल्व होईल. मी पाण्याचा प्रश्न नक्कीच सर्व सॉल्व होऊन जाईल. खरं तर मागच्या 3-4 महिन्यापासून करंजाडमध्ये पाण्याचा खूपच मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. मागच्या एप्रिल-मेपासून आम्ही सतत सिडकोचा पाठपुरावा करून प्रश्न सॉल्व करण्याकरता आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. त्या अनुषंगाने आम्ही मागणी केली मागच्या आठवड्यामध्ये की बाबा बूस्टर पंप लावल्यामुळे आपला प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो. त्या अनुषंगाने सिडकोमार्फत बूस्टरचे काम आज पूर्ण होत आहे. उद्यापासून नागरिकांना 24 तास पाणी मिळेल याकरता आम्ही एक व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे सेक्टर 6 नवीन कनेक्शन घेऊन सेक्टर 5, 6 आणि 5 असे 3 सेक्टर कव्हर होतील या उद्देशाने आम्ही एक नवीन कनेक्शन घेतलेलं आहे. त्याचेसुद्धा काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्यापासून तेसुद्धा कनेक्शन कार्यान्वित होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्याबद्दल मी आमचे आमदार श्री महेशजी बालदे साहेब यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्याचबरोबर सिडकोचे अधिकारी श्री मूल साहेब
किंवा श्री गायकवाड साहेब यांना खूप खूप आभार मानतो. त्यांच्यामार्फत हे काम लवकरात लवकर करण्यात आलं आणि नागरिकांचा जो पाण्याचा प्रश्न होता हा प्रामुख्याने आता मार्गी लागेल असं मला वाटतं. आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ते जो पाणी प्रश्न होता, भीषण प्रश्न होता, त्याला महेश बाबू साहेब व प्रशांत शेठ साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आमचे सरपंच मंगेश शेलार व बाकी सर्व उपसरपंच व सदस्य व बाकी सर्व कमिटी यांनी पाठपुरावा करून आज पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे. आणि पाण्याचा प्रश्न असा होता आणि आज लागेलच. शिवाय सेक्टर 5 आणि 6 ह्या दोन वार्डांना जो पाणी सेक्टरला दोन पाणी कमी होता तो पण उद्यापासून चालू होईल. आणि तसेच मी आपल्या नागरिकांना सूचना देतो की सरळ जो कोणी जर जायत असतील फुकटचे हे करायला भावकरांना त्यांना भाव देऊ नका आणि त्यांना बोलावं. जे परमिशन पाहिजे असतील ते आमच्याकडे या, आम्ही देतो. एवढेच बोलून मी दोन संत शब्द संपवतो व तसेच सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.